हॅलो गाइस, तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचा ब्रँड न्यू ब्लॉग मध्ये। काल मी ब्लॉग नाही अपलोड केला, तुम्हाला माहिती असेल अल्शी। सो आता ब्लॉग स्टार्ट करते बरं या दिवसाचा, आणि मी आज पिक्चर बघायला जाणार आहे ओरिजिनल बघ। ऐसा तुम्हाला वाटत पण ऐसा काही नाही। पहिला जिमला जाऊ दे, आता 11:30 वाजलं, अंगल वगैरह करून रेडी आहे। आजचा पुण्याला बोलतो 12 जाऊतो, लेट झोपलेला काल त्यामुळे। फायनली गाइज रेडी झालेलो आहे, आणि कसा वाटतंय, कसा दिसतंय सांग। मस्त दिसतंय का? आशीर्वाद दे। चल चाललोय, पिक्चर बघायला चाललो गाइज ग्रँड सेंटरला। एकटाच चाललोय, एकटाच काल मग एकटा नाही मग काय चाल येतं का पाठी? मी विचार केला आज बरं ब्लॉग बनवेल, एकटा पिक्चर बघायला जाऊन कसा येतोय, म्हणजे काहीतरी आयडिया करत होतो काल। बरं एकटा मूवी बघायला गेला पाहिजे, एकट्याचा एक्सपिरियन्स तुम्हाला शेअर केला पाहिजे। तू चाललोय ग्रँड सेंट्रलला, थोडं लेट झालोय मी, चाललोय मूवी बघायला, आणि बघूया कसं काय विषय बघूया। चल मग भरवू का जेवायला तुला? हा अरे यार अशी काय करतात, कसा दिसतंय काय? स्कूटी घेऊन शिवडला नाही चाललो मी, स्कूटी स्टेशनवर ठेवतो आणि जातो ट्रेनला। ट्रेनला माझ्या घरा असल्याची 2:25 ची ट्रेन आहे, तिकीट वगैरे काढतो आणि जातो ट्रेनला। मी शुद्ध का बोलतोय इड्यासारखा? मी हल्ली नोटीस करायला लागलोय ब्लॉग बनवताना, मी लई शुद्ध बोलायला लागलोय असं वाटतंय म्हणा। तुम्हाला काय वाटतंय? पटकन आता असा भूत सवरलेला दिसतंय माझ्यावर थोडासा, असला दिसतंय यार मी, माझ्या मनास माझीच नजर लागेल। कबूतर जा 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 कबूतर जा, पहिले प्यार की पहिली चिट्ठी ओ कबूतर जा। कांचा पिक्चर बघावा, मी तिथं जाऊनच डिसाईड करेल आणि बघूया कांचा तरी। मी असं पहिल्यांदाच आलोय मूवी बघायला एकटा सोलो, आणि बघूया कसं होतंय, काहीतरी अलग फिलिंग घेऊन मजेदार मस्त मजा आली पाहिजे। स्टेशनवर आलेलो आहे आमचा बामणगडी स्टेशन, आणि यो आमचा शेत होता पहिले, माहिती नसेल तुम्हाला तर सांगते, यो आमचा शेत होता आणि ही आमच्या शेतावरची चीज तशीच्या तशी ठेवली, त्या एक बारा केलाय राली काय आमच्या। आता मी शेतावर यावतो सगळ्या, या आमची 3-4 शेतावं त्या अशी, आता स्टेशन झाला शेतावर शेताव शेताव। आता चला तिकीट काढतो आणि फटाफट जातो। आज लय हॅप्पी वाटते ना मी तुम्हाला, कारण मी हॅप्पीच आहे आज, आणि असंच लाईफमध्ये हॅप्पी राहायला शिका माझ्याकडे बघून, आणि खूप छान अशी जिंदगी जगा। शेवटला पोचलेलो आहे आणि जाऊन तिकीट काढूया। फायनली आलो आपण आता मॉलमध्ये, आणि बघूया कुठल्या तरी मूवी, याच्यात जाऊया आणि तिकीट काढते, नंतर भेटते तुम्हाला। It would be rather tardy, Bridget. Chunga? Interval झालाय, एकटा आल्यावर काही टेन्शन नाही, बिंदास पिक्चर बघायचं। सिनेमाचं तिकीट थोडीच, दीको वर्जन दी, इंडियाचा गम एक्सपर्ट, मजेदार नाही? काय करू, पॉपकॉर्न पण खावायला पैसे नाही, चणे खायला पैसे नाही, पॉपकॉर्न कुठे काय? पॉपकॉर्न तर मक्याने म्हणतात, भूक नाही लागली दुपारच्या उन्हाला, पण लोक टेन्शन नाही। मस्त आहे मूवी, बरं आहे, ऐसा मसाला युनिक वाटले तर मूवी बघून झालेला आहे, आणि आलो काहीतरी खायला, सबवे घेऊ दे मना, असं मॅगडी बिगडी नाही खावायचा, जरा हेल्दी खाऊया बरं, सबवे घेते मी। एकटा येऊन खाणं एक डिफिकल्ट गोष्ट आहे, आता आणखी मला वाशील जावायचं आहे शोच्या प्रॅक्टिस साठी, म्हणजे स्क्रिप्टिंग करायचं आहे मला आणि बिपिनला। बिपिन येतोय वाटतं पनवेलशी निघलाय तो, त्याला बोललो मी बरं असे उरलात थांबते मग मॉलच्या खाली, आता एक खाऊया सबवे। मजा आली आज, मजा संध्याकाळचं 7 आलं होतं, अर्धा पाऊण तास जास्त झाला हे बिपिनवर थांबलोय, पण अजून काही बाई आहे नाही डेंजर। मी बिपिनला 1.5 थांबलो, हा 1.5 थांबलो, त्यानंतर काय विषय माहिती आहे का, वाशीला जावला आम्ही निघलो होतो का, अर्धे रस्त्यानं आलो कॉल केला प्रॅक्टिस चालू आहे का, बोलतो प्रॅक्टिस खपली, सगळा खपला सीन बोलतो ना, आम्ही आलो वाशीला आता नेते दादाच्या घरी। दादाला वाटतंय मी एकटा पिक्चर बघायला नाही जाऊ शकत, एकटा पिक्चर बघायला येतो, एकटा पिक्चर सोन एकटा पिक्चर बघायला जाऊ शकत नाही, आता काहीतरी जरा मीटिंग झालेली आहे। अरे याला 1.5 थांबलो मॉलच्या बाहेर, अवरा टाइम थांबलो, नंतर तू बोलतो प्रॅक्टिस संपली, सकाळी प्रॅक्टिस होती एकला, आम्हाला सांगलाच नाही का आपला सुष्मगाण्याला कोण नसायला तयार नाही, संध्याकाळी आम्हाला नाही 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 याला दिलाय ना बिपिन आणि सोन करणार, सुषमा खपली डायरेक्ट, सुषमा नाही सुषमा पण चेंज करू आपण, मग काय सुषमा नाही सुषमा पण सुषमाला चेंज करू। 9 वाजले गाईज, आणि आमची खूप अशी जोरात प्रॅक्टिस झाली, कंबर दुखायला लागली, काय सांगू तुम्हाला, शुभम जास्त ना उडवलं, चष्मा उडवलं त्यांनी,
आता चष्मा इसमा काय नाय खूप दमलो खूप डान्स केला आम्ही आज थकलो यार टी-शर्ट भिजले बालदी बघ आम निघला काय बोलू आता शोच्या दिवशी तुम्हाला समजेल किती डान्स केला मी आमच्या स्टेप तुम्ही बघून घ्या फक्त डेंजर व्हिडिओ चालतात मग कसले स्टेप असतात आमचे एकदम एकदम मानवीने आम्ही बाहेर काढतो स्प्रिंगने नवरात्रीला कोण उतरणार आहे माहित आहे ना लीडला शुभम तुझा पत्ता कट आहे आधीचा ग्रुप आधीचा ग्रुप ए यो तुम्हाला सरप्राईज आहे आधी सांगलंय तुम्हाला पण काय माहिती आहे आज माझे चार रील झाल्या आठवड्याचा कोटेशन झाला चार रील बनवलं चार रील झाल्या आठवड्याचं काम पच्चीस काम पच्चीस सो कुठे गेलो असतो अरे एकटा मूवी बघायला एकटा एकटा कोण जाते का अरे मग ऐसा धाडस तेव्हा कॉन्टेंट साठी गेलेलो पण लव्ह स्टोरी ऐका कोणाच्या टीम मध्ये एकटा मूवी बघायला राजा राणी मूवी राजा राणी रणवीर सिंगचा रोमॅन्टिक रोमॅन्टिक मूवी बघायला एकटा 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 भरोसात नाही रे कोणला माझ्यावर मला कोण फोर पटेल तुम्हीच सांगा तुमचे कोण असेल तर बुक करून ठेवा चार पाच वर्षात लगीन करायचं आहे गाईज तुम्हीच सांगा एकटा कोण रोमॅन्टिक बघायला जातो का नाही रोमॅन्टिक नव्हता रणवीर सिंग होता त्यासाठी गेलतो काय म्हणते आता तुला गेला असेल एकटा गेला असेल तो त्याचा ब्रेकअप झाला तो कोणाचा झंडडीत काय ब्रेकअप कधी झाला माझा लफरात नव्हता बारीकपणी माझं पोरूच नाही माहिती ब्रेकअप झाला मग अशी तू बोलला माझा ब्रेकअप झाला कधी अरे यार काय पण बोलतात अरे बेकार काय शुभम तुझा मला तर मला स्टोरी लय मोठी सांगितलेली काय बोलू शकत नाही कारण की आता आम्हाला ना सध्या शोचा टेन्शन आणि स्क्रिप्ट त्यांच्यावर आहे शोची स्क्रिप्ट ते करणार आहेत तर ते आता काय करतात तुम्हाला 27 तारखेला बघायला भेटेलच आणि ज्याला सोहळची कॉमेडी आवडेल तर त्यावेळी वन्स मोर तर नक्की जा ऑडियन्स मधून चालेल चालेल पण आपला सिरियस विषय सिरियस घेतला मला आता मी फ्री आहे मला कोण नाही मला कधी भेटलं ना काय नफरा कुठला लाईफ मध्ये काय चाललंय काय घडतंय बिघडते कोणला सांगू शकत नाही दोन चेंडू पास जावा पुढचा चेंडू शुभम यांच्या हातात कोणला लाईफ मध्ये सांगायचं नाही नेव्हर टेल युअर नेक्स्ट मूव्ह गाईज तुम्हाला आधीच सांगतो चला मग काय त्या एक दोन लाईक करा पटापट शुभमसाठी लाईक करा माझ्यासाठी नाही का आज माझी स्टोरी टाकली मी पण लवकर युट्यूब चॅनल चालू करतो लोक फुकट प्रमोशन करून घेत सर्व जागच्या जागीच देतात 30 रुपये द्यायचा चालेल शिकवल सोहम मी त्याला डान्स शिकवल सोहम मला ब्लॉगिंग शिकवलं डान्सचा बादशाह असला इथे मार चालेल एक डान्स स्टेप मार यानं डान्स शिकून आहे ना मी सध्या डान्स विसरलो अरे यार एवढा पण खरं नव्हतो मला मेहनत करतात आणि करून घेणार आहे मेहनत आणि यांना लवकरच तुम्हाला डान्स मध्ये बादशाह होणार बादशाह होणार बादशाह बिपिन आणि सोहनची जोडी बादशाह डान्सर उद्या 3 वाजता आपला सॉन्ग येतोय त्याच्यात ही जोडी आहे बादशाहची बादशाह कसा वाटली एंट्री यांची कशी वाटली ना दोघांची एंट्री तर सांगा आणि यांची स्टोरी ना क्रॉप करून ठेवा आपला सण येतोय ना आर्लीपर्यंत आणि त्यांचा तो सणाचाच पूर्ण कडवा आहे आणि तुम्हाला आवडेल त्यांची जोडी बघायला तर आपल्या चॅनलला जाऊन फॉलो करा मोहिनी मितेश मेयर फॉलो करा तर आणि कसा वाटला डान्स ना यांचा बिपिन आणि सोहनच्या ऍक्टिंग तर ते सांगा आणि काय विषय माहितीये का माझा तर डान्स त्या नाहीच ना त्याचा BTS पण येईल तो पण तुम्ही बघा विसरू नका बघायला सॉंग तर आला असेल जेव्हा ब्लॉग पडेल आणि 3 वाजता ब्लॉग कधीला करू शकते 1:30 ला 3 वाजता सॉंग येईल मोहिनी टाका डायरेक्ट येईल ना डायरेक्ट येईल न त्याला लाईक कमेंट शेअर न सांगा का आलोय म्हणून लाईक केलाय आमची जोडी कमेंट करा नक्की कमेंट करा बिपिनच्या ऑडियन्सनी बिपिनच्या नावानी कमेंट करा सोहनच्या ऑडियन्सनी सोहनच्या नावानी कमेंट करा त्यांना पण म्हणजे आम्हाला सांगायचं आमची दोन बादशाहची जोडी किती भारी पडेल सगळ्यांवर चालेल चालेल 5 मिनिटं रेकॉर्ड केला गाईस कॉन्टेंट सुटला माझा आजचा काहीच विषय नाही लाईक होऊन आम्हाला समजत नाही कोण लाईक केलं कमेंट पण करा म्हणजे समजलं आम्हाला कमेंट वाचून कोणच्यासाठी लाईक केला होता सोहनसाठी लाईक बिपिनसाठी मेन लाईन मेन लाईन डान्स तुझ्याकडे गेलाय ना डान्स माझ्याकडे गेला म्हणून
आता येणार येणार आता आम्ही आम्ही आपण सोबत करू असं नाही की आम्ही एकमेकांना कॉम्पिटिशन नाही सोबत करू आम्ही नक्की ना नक्कीच नक्कीच फायनली विदा घेत आहे मी दादाची आणि शुभमची शुभम वस्तीला आहे वाशी मध्ये चल उरव्याला येतो का रातच्या चष्मा घालून काय डिचाले करतो चष्मा करायचा म्हणून त्याने चष्मा घातला चष्मा घातलाय तुला दिला मी दिला जा दिला दिला मी गेल्या वेळी चष्मा घालवला हा चष्मा तो कोणतं करायला नक्की नक्की दुसऱ्या दिवशी बघतोय चष्मा काय माझी चष्मा कोणाकडे दिला मी मला माझं काम झालं काय माहितीच नाही मला म्हणजे बाय बाय चला बाय बाय आज खूप टाइम काढला आमच्यासाठी त्यासाठी धन्यवाद आणि खूप मी चांगल्या टिप दिलेले आहेत तो त्या पुढे घेऊन जाणार आणि आपल्याला लवकरच दिसणार आहे चालेल चालेल चला बाय घर आलो रातचे 11 वाजले दुपारी गेलतो आता आलो घरा भूक लागली जेवलो पुन्हा काही नाही अंडा बिंडा आहे का नाही अरे यार बाहेर जाऊन काहीतरी चायनी बिनीस घेऊन येतो का तर चिल्ली बिली घेऊन येतो भाकर खाऊन ना अरे यार पहिले तरी बोलायचं अरे एकटाच जेलतो चांगला मग काय बोलल्या हा काय बोलल्या साहेब अरे पिक्चर बघायला एकटाच गेलतो न त्यांची बिपिनला फोन केला त्यांची वाशीला गेलो प्रॅक्टिस होती ना पण प्रॅक्टिस तवरी काही या नव्हती परत आहे शनिवारी राहू दे मी काहीतरी चिल्ली बिल्ली घेऊन येते गाईज मम्मीला पण भरोसा नाही मी कोणची पोर माझ्या मागशी येईल सांग हा पोरींच्या नांदी नाही लागत काय काय पाहिजे बोल खावाला तुला गाईज मम्मीला पण भरोसा नाही माझ्यावर चला चल 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 चिन्या ये बाहेर चल 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 ये तर तुम्ही तर बघलाच असशी मी एकटाच गेलतो पिक्चर बघायला हा मस्त होता पिक्चर चिल्ली घेतलेली आहे मस्त आता भाकर खाऊया चिल्ली घेतली आणि चला घरी चालू चिल्ली घेऊन जेवतोय बिवतोय मस्त पहिला फ्रेश होते नंतर जेवते न ब्लॉक करायची इच्छा नाही कब्बसा तुम्हाला नाही आणला काही खावायला ही बघा कशी झोपली एन्जो आणि ब्लॉग इथंच एंड करते तुम्हाला जर ब्लॉग आवडला असेल प्लीज लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामला पण फॉलो करा लिंक डिस्क्रिप्शनमध्ये बाय बाय भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये बाय